Imagine. Ahí es, caballero, allí. Becky. अपनी काय खातर करावे आम्ही कुछ गाना वाना माफ करा पुष्कळच करता आहात आपण हे कसं शक्य आहे पण हे म्हणतात की पन्हाळगडाबरोबर प्रतापगडचाही कब्जा दिला पाहिजे आम्ही राजे आमची बात माना तुमच्या गडावरची हालत आम्हाला माहित आहे चार आठ दिवसात सब लोग भूखे मर जाएंगे क्या कुछ नहीं खान साहेब बोला आखिरी बात यही नहींतर आपण खुशीने परत जाओ खान साहेब जरा विचार करा विद्वान विद्वान शिवाजी महाराज पागल है क्या तू ये क्या शिवाजी ये शिवाजी नहीं दगा दगा सारी रात्र चट्टी चढून ऊर फाटलेत आमच्या मावळ्यांचे आपण इथंच सामने होऊ पुढे तलवारीची ताकद आणि भवानीची मर्जी राजे हे दोनशे मावळे मिरची सारखे तिखट तणले तरी चटणी उडेल त्यांची घटकाभरात आपण पुढे हवं आपण सुखरूप पोचेपर्यंत या घोडखिंडीत काम तर बनेल पण बाजी राजे नोकरांनी सुद्धा धन्याला दटाव्याच्या वेळा असतात चला रे आमची आता ही जागा राजे विजापुरी सैन्याचा लोंढा खिंडीपार झाला तर सारी मराठी शाही वाहून जाईल आपल्या रूपाने बाजी करणी खिरीज नाही तरी काय राहतं जगात आपण इथंच सामने होऊ आणि मराठी देश कर्तबगारी आशा अशी धोक्या टाकू त्या मराठी मायमावली पायदळाला पाणी पासील बाजीने आ बसला मोठा माझ्या पुढे लोलवलेली जिबली मी नरकात बुडू नाही बाजी आपण या नोकऱ्याच्या इमानाची तमा केली नाहीत हे आपली करणं या कायद्यात कुसून आपल्या पायावर धक्काचा त्रास देईल आम्ही जातो राजे आपण गडावर सुखरूप पोचेपर्यंत आमच्या हाडा मासाची तटबंदी करून सिद्धीला ठरवतो राजे जल्दी करा जाईल मला आपण गडावर पोचाबरोबर तुफांचा आवाज द्या बाजी बाजी मराठी शाहीचं मंदिर तुमच्या साक्षाने बांधलं
गोली चला। जल्दी। आदमी नहीं शैतान है वो। राजे राजे या बाजीचा अखेरचा बसूला शहेनशा आलमगीरांचा विजय असो इस्लामचा विजय असो विजापूरकरांच्या नादानीनं आणि शहजादा मोजमच्या नाथमजीनं तो पहाडी चुहा आज शेर बनून बसला आहे दखनमध्ये त्याचा बंदोबस्त होईल हुजूरच्या मर्जीप्रमाणे राजे सिसोदिया दखन सुभेदार वजीर शायस्ता खान कुमत मागतात मूल कब्जीच्या हकीकती पाठवतात पण त्या शिवाजी भोसल्याचं काय केलं त्यांनी दखनचा कारोबार त्यांना पुरा माहीत शिवाजीला मारून माती पिसळा म्हणावं तुम्ही दखलला कधी कूच करणार आजच रवाना होतो आम्ही फौजेचा शिवाजीला कैद करून दिल्ली रवाना करू हुकुम झाला तर तोफेच्या तोंडी देऊ हुकुम बादशाही विरुद्ध बंड करणाऱ्याला सजा द्यायची तर त्याला हुकुम कशाला असल्या बंडखोरांना जीवानिशी मारून नेस्त नाबूद केलं पाहिजे अल्लाच्या इस्लामच्या खिदमतीसाठी ही बादशाही अलम दुनियेत पसरली पाहिजे इस्लामसाठी जगणं आणि इस्लामसाठी मरणं हा सच्चा मुसलमानाचा फर्ज आहे स्वतःच्या धर्माबद्दल अढळ श्रद्धा आणि परधर्माबद्दल योग्य ती सहिष्णुता हे मराठेशाहीचं ब्रीद आहे तुमच्या मशिदीना मोंगलांनी दिलेली वतनं आमच्याकडून ही चालवली जातील मराठेशाहीत मशिदींची मंदिरं कधीच केली जाणार नाहीत मात्र मशिदी मशिदीच ठेवा आग लाव्या आगंतुकांचे अड्डे होऊ देऊ नका सात जन्मीची सुन पाऊले मंदिरी येतील का माझ्या मंदिरी येतील का